सायकोलॉजिकल थ्रिलर सारखा वेगळा विषय घेऊन येणारा मराठी सिनेमा मांजा लवकरच आपल्या समोर येण्यास सज्ज झालाय. हा सिनेमा पालक आणि मुलांमध्ये लोप पावत चाललेला संवाद, त्यांच्यातील नातं तसंच मित्रांचा मुलांवर असलेला प्रभाव या सर्व गोष्टींवर भाष्य करणार आहे. नुकतीच सिनेमाची पत्रकार परिषद मुंबई सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्ट सह पार पडली. या सिनेमात अभिनेत्री अश्विनी भावे, सुमेद मुगदलकर आणि रोहित फाळके यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. आपल्या वास्तविक जीवनामध्ये किंवा रोजच्या आयुष्यामध्ये आपण पाहतो की आपण कुणीच परफेक्ट नसतो. माझी यातली कॅरेक्टरसुद्धा तिच्यातही दोष आहे, ती पळपुटी आहे. तिचा कॅरेक्टर ग्राफ खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप झालेला आहे चित्रपटामध्ये, की पुढे ती नुसती स्वतःच सावरत नाही तर स्वतःच्या मुलालाही सावरायला मदत करते. वेन इट कम्स टू दिस कॅरेक्टर, थोडा मिस्टीरियस आहे. म्हणता येईल की जे डिसिजन्स जे असतात घेणं, एक वेळ येते जेव्हा आपल्याला यु नो एक चेंज ओवर असतो आपल्या लाईफमध्ये. कधी आपण खूप वीक असतो, वीक हार्टेड असतो, कधी कधी आपण खूप स्ट्रॉंग हार्टेड असतो. आणि या कॅरेक्टरचे खूप ग्राफ्स आहेत, असं तुम्हाला सांगता येणार नाही की असाच आहे. हा मूवीच्या स्टार्टिंगला वेगळा आहे, मध्ये वेगळा आहे, लास्टला वेगळा आहे. आणि हा जो एक वेगळा ग्राफ आहे तो रोहितने खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला असं मला वाटतं. विकीचं कॅरेक्टर असं खूप कॉन्फिडंट, खूप डॅशिंग, जसं ट्रेलरने पण म्हटलं की ही इज अन इंटेलिजंट आणि मॅनिप्युलेटिव्ह काइंड ऑफ अ कॅरेक्टर. पण ओवरऑल फिल्ममध्ये ना तसं कॅरेक्टर असं आहे की त्याला जे हवं असतं ना ते तो मिळवतो. ही इज दॅट काइंड ऑफ अ कॉन्फिडंट पर्सन. त्रिलोक मल्होत्रा आणि के आर हरीश निर्मित हा सिनेमा 21 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होईल. कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह शुभम साळवे, मुंबई लाईव्ह.